आणि आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचा एक टीझर सोशल मीडियावर व्हायरल. भुजबळ नाशिक मधून निवडणूक लढणार का अशा चर्चा. उद्या मुंबईत मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक. लोकसभा निवडणुका आणि पाडव्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन. आमदार बच्चू कडू घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. नवनीत राणा यांच्या विरोधात बच्चू कडू अद्यापही आक्रमक. तोडगा निघणार का याकडे लक्ष. प्रकाश आंबेडकर आज भूमिका जाहीर करणार. महाविकास आघाडी आणि वंचितमधील तिढा सुटणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी भाजप सज्ज. उपमुख्यमंत्री फडणवीस पुढील 3 दिवस विदर्भातील 5ही लोकसभा क्षेत्रात जाऊन घेणार आढावा. विदर्भात लोकसभा उमेदवारांची अर्ज भरण्याची लगबग. नागपुरात विकास ठाकरे तर चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार भरणार उमेदवारी अर्ज. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची लोकसभेसाठीची पहिली यादी आज येण्याची शक्यता. कुणाला कुठून उमेदवारी मिळणार याकडे लक्ष. उत्तर महाराष्ट्रातून आम्ही एकही जागा लढवायची नाही का. सर्व जागा भाजपच लढवणार का गुलाबराव पाटलांचा सवाल. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे 17 लोकसभा मतदारसंघात शिलेदार निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती. आज जाहीर होणार उमेदवारांची यादी. शिरूरचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील राष्ट्रवादीत करणार प्रवेश. अजित पवार आणि तटकरेंच्या उपस्थितीत मंचरमध्ये प्रवेश. पुण्यात अजित पवारांनी बोलावली मंत्री आणि आमदारांची बैठक. निलेश लंकेंच्या उपस्थितीकडे लक्ष. आणि आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो नाही. ऊसतोड कामगाराचा मुलगा विरुद्ध श्रीमंताची कन्या असा संघर्ष. राम सातपुतेंचा प्रणिती शिंदेंवर हल्लाबोल.